दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार, शासकीय अधिकारी आपापल्या भागाचा विकास करीत असल्याचे वारंवार ओरडून सांगत असले तरी परिस्थिती वेगळीच असते। दिंडोरी तालुक्यातील गांडोळे टेटमाळ ते विरमा रस्त्याची ही दिसणारी दुर्दशा बघा। आपल्या बोलघेवड्या लोकप्रतिनिधींची पोलखोल करते की नाही सांगा। पावसामुळे या रस्त्याची चाळण झालीये। फरशी वाहून गेल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी, आजारी व्यक्ती, नागरिकांची वाहत्या पाण्यातून मार्ग काढताना अडचण होते। पावसामुळे दरवर्षी दोन्ही तिन्ही गावांचा संपर्क तुटतो। गेल्या 20 वर्षापासून रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे इथले आमदार सांगतात, पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही। येथील एका स्थानिक नागरिकाने रस्त्याच्या दुर्दशेचे व्हिडिओ पाठवून दक्ष न्यूजशी संपर्क साधून मन मोकळे केले। जाणाऱ्या रस्ते फरची धुवून गेलेली आहे आणि शाळेतल्या मुलांना जाण्याचा मार्ग व संपर्क तुटून गेलेला आहे। ग्राम पंचायत दुर्लक्ष करू म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून त्यांनी तारीख कोरीत त्याची काळजी करावी। दक्ष न्यूज वर त्याने टाकलेला विश्वास दक्ष न्यूज लोकांच्या मनामनात रुजल्याचे दिसून येते। मात्र या परिसरातील लोकांनी लोकप्रतिनिधींवर जो विश्वास टाकलाय त्याला ते कधी जागणार हा प्रश्न उरतोच। दक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, दिंडोरी।